कटिंग करायचे वेगळे पैसे जातात आणि करली जी काकू तिला माफी नाही मासे घ्यायला आलात मासे पद्धतशीर घ्या तरळ्यामध्ये कुठे समोसे भेटतात तुमच्याकडे नेहमी असतात समोसे नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये सकाळची वेळ आहे 9:30 वाजलेत आज आम्ही चाललो आहे बाजारात मच्छी आणायला जोडीला आहे कुणाल मी आणि कुणालचे बाबा कुणालला तिकडे क्लासेसमध्ये सोडणार आणि मग आम्ही पुढे जाणार बाजारामध्ये तरळ्याच्या पुढे ना कासारडे असं एक आहे काय म्हणेन मी कासारडे गाव किंवा तिठा कासारडे तिठा असं म्हणतात तर तिथे की नाही मग रविवारच्या दिवशी मच्छीचा बाजार असा भरतो आता मी पण पहिल्यांदाच चालले तर तुमच्याशी शेअर करते मी चला निघूया आपण इकडनं बाहेर पडायचं ना आमच्या वाडीतून गाडी अशी हलते खडबडीत रस्ता आहे ना जंगल तेव्हा पण आम्हाला मच्छी आणायची असते ना तेव्हा मी कासारड्याला जातो म्हणजे मी पहिल्यांदा चालले पण हे गेलेले आहेत कसा बाजार आहे होलसेलचा आहे काय कासारड्याला होलसेलचा टेम्पो लागतो अच्छा आणि मग कोळणी वगैरे बसतात दोन चार आता त्याचं चालतं म्हणून कोळणी पण आता बसायला अच्छा पहिला नाही बसायच्या आता कोळणी पण बसायला म्हणजे अधे मध्ये अशा आम्ही जाणं होतं ना आम्ही कासारड्याला कधी गेले ना की बघते मी म्हणजे जेव्हा वार असतात ना बुधवार आहे रविवार आहे तेव्हा कोळणी वगैरे बसलेल्या असतात आता बघू किती मोठा मार्केट आहे ते पण मला माहित नाही आता किती वेळ असतो बाजारात मोठा मार्केट नाही आहे छोटासाच आहे छोटासाच आहे एक टेम्पो होलसेल वाला टेम्पो लावतो अच्छा हा होलसेल म्हणजे आपल्या इकडे बाजारात आपल्या इकडे होलसेल नाही भेटत ना हा तरळ्यामध्ये नाही भेटत आमच्या इथे पण आहे तरळ्यामध्ये मच्छीचा बाजार आहे पण तरळ्यामध्ये मार्केटमध्ये बाजारामध्ये मोठी आपल्या मोठी मासे वगैरे जास्त भेटत ना पण तो तिथे सगळे मासे आणतो आणि मोठे मासे असतात अच्छा किलोवर घ्या आज आपण चाललोय तर मिळेल ना आज मिळेल का नाही रविवार लावतो अच्छा म्हणजे वाराला फक्त टाइम तो असतो रविवारीच असतो देवगडावरून डायरेक्ट येऊन देवगडावर चला आता छोटासा प्रवास आहे आपला तो करूया आणि मग तिथपर्यंत पोहोचूया आपण पटकन समोर बघा हा समोरचा रोड आहे ना तो गेलाय बुरमपावडे गावामध्ये आणि आपल्याला जायचं आहे आता उजव्या बाजूला आणि आज बघा पाऊस आहे कमी आहे म्हणजे सकाळी पडलाय पण कमी पडलाय बऱ्यापैकी ऊन पडलंय आज खारुताई खारुताई ऊन मस्त पडलंय बघा डायरेक्ट असं चेहऱ्यावरती उघडे ते बरं वाटतंय तर मच्छी तुम्हाला सांगते आमच्याकडे मांदेली असते किंवा बांगडी ढोमे असे काय असते वेगवेगळ्या प्रकारची ती नाही खाल्ली जात कारण आवडत स्नॅप घरात आमच्या कुणाला सुरमई आहे पापलेट आहे हलवा किंवा कोलंबी वगैरे हे असे प्रकारने आणले जातात आमच्याकडे जास्त करून म्हणजे ते पण कसे आम्ही एकदमच आणतो म्हणजे समजा ना 1000-1500 जर का मच्छी घेतली तर ती आम्हाला महिनाभर चालते आपण छानपैकी स्टोरेज करून ठेवते मी फ्रीजमध्ये मीठ मसाला सगळं लावून तुम्हाला मी दाखवीन नंतर घेतल्यानंतर आणि मस्त अशी मच्छी राहते चॅनलवरती आपल्या बऱ्याच असे व्हिडिओ आहेत मच्छी स्टोअर करून ठेवायचे पण व्हिडिओज वगैरे आहेत बघा खूप जुने आहेत ते व्हिडिओ लिंक बघते मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जर का बघायचं असेल तर तुम्ही बघा जाऊन तर त्याच्यामुळे आम्ही आता काय करतो आता मला वाटतं 2 महिने झाले आम्ही मच्छी आणलेलीच नाही ना आपण इथे गणपती होते ना नाही नाही नवीन घरात आल्यावर आम्ही मच्छी पण नाही आणलेली म्हणजे नॉनव्हेज आम्ही खातो नॉनव्हेजशिवाय आम्हाला जमत नाही पाहिजेच म्हणजे चिकन अंडी आहे सुकी मच्छी हे असतं अधूनमधून बनतं पण ओली मच्छी नाही बनलेली आधी आता 2 महिन्यानंतर आम्ही आता आणायला चाललो आहे आता एकदमच आणणार 1 महिनाभराची आणि चांगली आपल्या आवडीची जाणून खातो मग चांगलं वाटतं वातावरण किती मस्त वाटतं बाहेर तरळ्यामध्ये बघा पोहोचलो आता आम्ही तरळ्याचा ब्रिज आणि इथे ह्या साईडला आहे स्टँड एस टी स्टँड इथे सर्व रिक्षा वगैरे लागतात शेअरिंगच्या वगैरे असतात ना ते बघा समोर एस टी स्टँड आहे आणि
हा समोर जो आहे तो वैभववाडी रोड आहे. तर कुणाला बघा ड्रॉप केलं आता आणि आम्ही चाललो आता कासारड्या तिठ्याला. हा सरळ रस्ता जातो कासारडेला, म्हणजे हायवेने पण आहे ना समोर. आता हे आम्ही मार्केटमधनं आलोय, बाजार जिथं भरतो ना मंगळवारचा वगैरे त्या रोडने आलोय. आणि हायवेनी पण आहे रस्ता, पण ते खाली उतरावं लागेल. हे असं बाजार चिकन वगैरे सगळं, हे असे दुकान आहेत चिकनचे वगैरे, नॉनव्हेज वगैरे सगळं मिळतं इथे विकत. मंगळवार तर चालायची पण जागा नसते, भरपूर गर्दी असते. हे बघा आता आपण आलो कासारडेच्या इथे. कासारडे तिठा म्हणतात हा. आता इथे गाडी पार्क करूया आपण आणि मग गाडी कुठे लावलं टेम्पो. हा हा तिकडे गर्दी दिसते, ते बघा समोर आहे. गाडी पार्क कर, मी उतरते खाली. गर्दी बघितली तिथे, गर्दी असते. बघा हा ब्रिज आहे आणि समोर तिथे आपल्याला जायचं, तिथे गर्दी बघा दिसते. तिथे जाऊन हा एकच टेम्पो लागतो. अच्छा, हे असे साईडला सगळे दुकानं वगैरे आहेत. कोळणीकडे पण जाऊन बघूया आपण. आधी इथे बघूया, आधी इथे बघूया सर. इथे गर्दी आहे, तिकडे जाण्यास काय नाही. आपण नंतर जाऊ. हे पण किलोवर येतात का? कसे किलो? ते बिझी आहेत. कोणाचं आहे? तुमचं आहे. 500 रुपये किलो. एक किलो आहे. 4 किलो आहे. 4 समजा 500 रुपये किलो. कसा किलो हलवा? किलो कसा? कटिंग करायचे वेगळे पैसे का त्यात? काय बोलताय? रोजची सवय ना. तुम्ही घेतलं? गर्दी भरपूर आहे. हो दादा, सुरमई कशी किलो? 800. ते बांगडे आहेत ना? मला 1-1 किलो बांगडे द्यायचे. मोबिल एक एक किलो दे मला बांगडे. मोठे 1 किलो दे. बांगडे 200 बांगडे देणार किलो. काही नाही देणार. किती ग्रॅम आहे? मला 1/2 किलो कोलंबी दे. कोलंबी किती किलो आहे? बांगडे 1/2 किलो.
कटिंग साठी पण नंबर ना हो ते तो पहिले तो घेऊचो तो सही उभा राहू अर्धी करूची आज सुरू सुट्टी आलं हे बारीक का पातळ ते डोकं ठेवा डोकं टाकू नका पाहिजे फेकायचं रस्सा करायचा चालेल हे ठेवा घेऊ कोणाचं सर माझं नाही ना आमचं एकदम पातळ नको मीडियम बरोबर आता आमची बघा मच्छी झाले घेऊन आणि त्या सात आई आहेत ना समोर त्या बघा त्या मिळाल्या आमच्या जोडीला त्यांनी आणि आम्ही अर्धे अर्धे करून घेतले झाली मच्छी घेऊन आणि आता चाललोय जरा बाजार फिर नाही तर समोर ना पुढे बाजार आहे तिकडे पण आहेत मच्छीवाले कसे पापलेट कसे 1000 आहेत एवढे 1000 रुपये पापलेट वया कोणी बसतो तिथे काय कसे कसा वाट अरुण गवळीच्या भूमिकेत हा सांगा हे काका बघा भेटलेत तिला माफी नाही मासे घ्यायला आलात मासे पद्धतशीर घ्या कसले मासे हे काय याला बांगडा म्हणतात त्याला सुरमय म्हणतात आणि माझ्या शेजारी जे आहेत ते कोलंबी म्हणतात कोलंबी 200 रुपये घेतले आम्ही मच्छी सगळं झालं चला आमचं झालं घेऊन आम्ही चाललो आता कुठून जायचं आपल्याला हा तिकडे गाडी बघा तिकडे पार्क केले काय काय घेते ते सांगते तुम्हाला भरपूर गर्दी होती आता थोडीशी गर्दी ना कमी झाले निघालो आता इथे समोर ना वडापाव आहे इथे वडापाव खूप छान मिळतो मध्ये खाल्ला होता तिकडे आम्ही चाललो आता जरा गरम आहे का थंड आहे मिसळ पण भेटते थोडस मीठ द्या ना साईडला वडापाव वडापाव छान असतो इकडचा मागे आपण खाल्ला होता ना एकदा थोडस मीठ द्या वडा एक समोसा दे वडे पण गरमच करता एक बारप द्या समोसा समोसा तरळ्यामध्ये कुठे समोसे भेटतात तुमच्याकडे नेहमी असतात समोसे मग इकडे यायला ह्यांना आवडत ना तर कासारडाला कधी येणं झालं ना की आल्यानंतर आहे बघा डाव्या बाजूला ह्यांचं दुकान आहे वडापावचं खूप टेस्टी वडापाव इथे मिळतात आम्ही कधी आलो ना का इथे असतो एकदा तरी खातो आम्ही इथे किती काय काय घेतलं आपण कोळंबी घेतली 1/2 किलो हा कोळंबी सुरमई घेतली आणि हलवा पेट्रोल पंप मध्ये आलोय हवा भरण्यासाठी कोण नाही ते वाटत कासारडाचा पेट्रोल पंप आहे आणि मच्छी सांगते तुम्हाला मी बघतच राहिले एका माणसाने जवळजवळ 5000 ची नुसती मच्छी घेतली मला वाटतं पितृपक्ष बघा चालू आहे ना त्याच्यामुळे भरपूर आज गर्दी होती आणि अजून पण मी बघितलं किती गर्दी येते
आणि ही जी मच्छी घेतली ना किलोवरतीच मिळते, म्हणजे सगळ्या मच्छ्या मांदेली आहे किंवा काय म्हणूया आपण बॉम्बिल आहे जे काय असेल ना ते सगळं किलोवरती मिळतं, त्याच्यामुळे ते बरं पडतं आणि जर का जोडीला कोण असेल ना तर परवडतं आपल्याला। आता ही मच्छी जवळजवळ बरोबर 1.5 हजार रुपये झालेत आम्ही आता घेतली ना मच्छी, महिना आमचा आरामात जाणार त्याच्यामुळे परवडलं आणि छान मच्छी मिळते, एकदम फ्रेश असते, ताजी एकदम, आणि कटिंग करून पण ते देतात, बघितलं असेल कटिंगचे वेगळे असे पैसे नाही त्यातच सर्व, त्याच्यामुळे बरं आहे। कुठला सुरमय? सुरमय नाही, सौंदाळी। सौंदाळी बांगड्यापेक्षा महाग होता सौंदाळी काय ते? सौंदाळी, सौंदाळी फेमस आहे, भरपूर खातात ना सर्वजण। बांगडा 150-200 रुपये किलो होता, हे 400 रुपये सौंदाळी। मग बरं पडलं ना, चांगलं होते, भरपूर जणांनी घेतले सौंदाळी 400 रुपये। बांगड्याचा दुप्पट भाव झाला, खालच्या ब्रिजने खाली जातो सरळ्याचा। आता इथे आपली फेमस चहा, पवार चहा ते पिणार आणि मग पुढचा रस्ता। हे आमचं नेहमीचं ठिकाण आहे बघा इथे। टेबल घे ना मागे, तर इथे बघ आता चक्की आहे ना, चक्कीवरती आले मी, तांदळाचं पीठ टाकलं होतं दळायला ते घ्यायचं आहे, इथे कोण दिसत नाही आहे, पण आहे का कोण? हा ती तांदळाची बघा पीठ, ते बघा हा डीमार्टची आहे ना ती। झाले का बाकी दळायचंय? अच्छा हा चालेल, हा हा कसं केलं आहे? 6 रुपये पीठ दळायचं बाकी आहे। क्या सी एन जी नाही आहे? तर सगळं बघा आमचं आटपलं आणि आता आम्ही घरी निघालोय, मला वाटतं आता सकाळचे 11 काहीतरी वाजले असतील, 6:30। आता घरी पोचले मी, गावी तुम्हाला सांगते बाजार लांब असल्यामुळे इतर जे आपली कामं असतात ना ती एकाच वेळी केली जातात, म्हणजे अगदी आठवण ठेवून ठेवून ती करायची असतात, त्याच्यामुळे आता जेव्हा आम्ही मच्छ्यानाला गेलो ना कासारड्याला तेव्हा येता येता पण माझी आमची जी 2-4 कामं होती ती आम्ही केली आणि आत्ता घरी पोचले। आणि रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचा विचार आहे, म्हणजे कमेंट्स बघा होत्या आपल्याला, तर ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा कमेंट करून, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला। तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।